नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर नेते चांगलं काम करत आहे परंतु त्यांनी भाजपाला सरकारविरोधामध्ये संशयाचे वातावरण निर्माण करण्याची संधी द्यायला नको होती अशा प्रकारची स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करत मोठा गोप्यस्फोट केला आहे त्याचबरोबर आज, आज प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते यावेळी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती करण्यात आलेल्या टीकेवरती देखील भाष्य केलं आहे यामध्ये कोणावरती देखील निशाणा साधण्याचा माझा माझा हेतू नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वृत्तपत्राला मुलाखतीमध्ये ही बाब मान्य केली आहे अलीकडच्या काळातील राज्यातील घटनामुळे महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय स्तरावरती बदनाम झालं आहे सामाजिक राजकीय आणि सर्व क्षेत्रामध्ये संजय राऊत यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती केलेल्या टीकेवरून अजित पवार मला काही बोलले असतील तर ते बोलू देत असे देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे सरकार हे हालत राहिलं पाहिजे त्यामध्ये जीवंतपणा हा थोडी टीका टिप्पणी देखील व्हायला हवी त्याशिवाय मजा येत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी पिकवला आहे परंतु महाविकास आघाडीच्या सरकारला कोणताही धोका नाही असं देखील यावेळी संजय राऊत यांनी पूर्णपणे स्पष्ट करत गोप्यस्फोट केला आहे महाराष्ट्रातील तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले असलं तरी देखील आमच्याकडे पूर्णपणे बहुमत आहे त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार आहे पूर्णपणे बेरंग आहेत त्यांनी पुढील साडेतीन वर्षे आमच्याशी प्रेमाने होळी खेळावी उगाच आरोपांचे रंग उधळून तसेच सरकारच्या पायामध्ये तडंग अडवण्याचा प्रयत्न करू नये हे सरकार कधीही पडणार नसल्याचं देखील यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे राजकीय ऋतूमध्ये एकत्र त्या सुरू झाला राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार आणि भाजपाचे नेते अमित शहा यांच्या झालेल्या भेटीवरती देखील शिवसेनेचे नेते ने आणि खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे पवार आणि शहाची भेट झाली असेल तर हो दे मुद्दे बाहेर येतात कामानिमित्त दोन नेत्यांनी ने ने भेट घेतली असेल तर हो द्या असं देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका